गोपाळ शेट्टींनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। या भेटीनंतरचं गोपाळ शेट्टी यांचं वक्तव्य आता समोर येत आहे। गोपाळ शेट्टी हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले होते, मात्र ही भेट कशासाठी होती यावरती आता पक्षाचं काम करत राहणार असल्याचं वक्तव्य गोपाळ शेट्टी यांनी केलंय। मी अनेक वेळा बोललो, वारंवार बोललोय, संघ परिवार आणि भारतीय जनता पक्षाने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना पाऊल पुढे टाकण्याचा शिकवण दिलेला आहे आणि म्हणून समाज हितासाठी मी बोललो। पहिल्या दिवसापासून पक्ष सोडलेला नाही, पक्ष सोडणार नाही, पक्षाने काढला तरी पक्षाला काढावा लागतो अशा प्रकारचा ज्यावेळी प्रसंग येतो त्यावेळी तो पक्षाचा काम आहे, परंतु पक्षाने काढला तरी मी पक्ष सोडणार नाही। या सर्व गोष्टी मी पहिल्यापासून बोलून आलो आहे आणि आजही मी त्याच मतावरती ठाम आहे आणि म्हणून जे काही काम करतोय ते पक्ष हितासाठी करतोय। की पक्षाचे अतिशय वरिष्ठ नेते ते आहेत, पक्षशिस्त त्यांनी नेहमी पाळलेली आहे, पक्षाचाच विचार त्यांनी केला आहे, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यांची किती नाराजी असली तरी त्यांनी पक्षाचाच विचार करावा, पक्षाची जी काही लाईन आहे ती त्यांनी सोडू नये। मला असं वाटतं की ठीक आहे, त्यांची नाराजी आपल्या ठिकाणी आहे, पण माझा जो गोपाळ शेट्टींचा अनुभव आहे ते साधारणपणे पक्षाची बाजू नेहमी राखतात, त्यामुळे पूर्ण अपेक्षा ठेवून आहेत की ते पक्षाच्या बाजूने निर्णय करतील।